महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्याकडे वळत असताना सर्वच राजकीय पक्ष मोठ्या ताकदीने प्रचारात उतरले असल्याचे पाहण्यास मिळत आहे. उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडी अशा दोघांनीही प्रचारात उत्तुंग भरारी घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर मुरुम शहरात महाविकास आघाडीचे उमेदवार प्रवीण स्वामी यांनी शहरातील संपूर्ण परिसर प्रचाराच्या माध्यमातून पिंजून काढला. याबाबत अधिक माहिती अशी की मुरुम शहरात दिनांक 15 नोव्हेंबर शुक्रवार रोजी महाविकास आघाडीचे उमेदवार प्रवीण स्वामी आले असता शहरातील किसान चौक येथील रेवापुरी मठातील जोडलिंगेश्वर महादेव मंदिर येथील महादेवाचे व अंबाबाई मंदिरातील देवाचे दर्शन घेऊन शहरातील प्रचारास सुरुवात केली. इंगोले गल्ली, कागदी गल्ली, धनगर गल्ली, गांधी चौक, हनुमान चौक इथपर्यंत त्यांनी पदयात्रा काढत प्रत्येक घरापर्यंत पोहोचत प्रचार केला. हनुमान चौक येथे आले असता महाविकास आघाडीचे उमेदवार प्रवीण स्वामी यांनी हनुमान मंदिर व कपिलेश्वर मंदिर येथे दर्शन घेऊन मुरुम शहरातील चरमूर्ती विरक्त मठाला सदिच्छा भेट देऊन विरक्त मठाचे मठाधिपती श्री सिद्धमल महास्वामीजी यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर पुढे नागोबा गल्ली येथून नारळ मठाकडे गेले असता नारळ मठाचे मठाधिपती श्री जय मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांचे आशीर्वाद घेतले. नारळ मठातून पुढे गांधी चौक मार्गे सोनार गल्ली येथे आले असता मुरुम शहरात सर्वप्रथम शिवसेनेची पायाभरणी करणारे स्मृतिशेष शैलेश पोतदार यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून श्रद्धांजली वाहत अभिवादन केले. स्थानिक नागरिकांशी त्यांनी संवाद साधून महाविकास आघाडीचे उमेदवार स्वामी हे पुढे सोबाजी गल्ली, शेळके गल्ली, गिरीबा गल्ली, टिळक चौक मार्गे खॅडे गल्ली, मुदकन्ना गल्ली, तर पुढे भीमनगर येथे आले. भीमनगर येथून अण्णाभाऊ साठे चौक येथून पुढे महात्मा बसवेश्वर चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मुरुम शहरातील प्रचाराचा त्यांनी समारोप केला. यावेळी महाविकास आघाडीचे अजित चौधरी, संजय आळंगे, राहुल वाघ, शिवकांत पतंगे, जगदीश निंबर्गे, दादासाहेब गायकवाड, अर्जुन बिराजदार, डॉक्टर महेश स्वामी, दादा बिराजदार, अनिल स्वामी, मनोज स्वामी, महेश निंबर्गे, जयसिंग खंडागळे, विशाल मोहिते, विकास शिंदे, अप्पा हिरेमठ यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार प्रवीण स्वामी यांनी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलशी बोलताना महाविकास आघाडीच्या बद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली. सर, आज आपण मुरुम शहरात प्रचाराच्या निमित्ताने आलेले आहात. महाविकास आघाडीचे जो काही अजेंडा आहे, लोकांना जे काही जाहीरनामा आहे, त्याबाबत आपण मुरुम शहरवासियांना काय आवाहन करणार आहात? जय महाराष्ट्र. मी प्रवीण स्वामी, महाविकास आघाडीच्या वतीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचा अधिकृत उमेदवार या ठिकाणी मुरुम शहरवासियांना असं आवाहन करतोय की मी एक अतिशय नवखा उमेदवार जरी असलो तरी एक प्राथमिक शिक्षक म्हणून 27 वर्ष काम केलेलं आहे. या भागातल्या अडचणींची जाण मला चांगल्या पद्धतीनं मी करून घेईन आणि जे माझ्याबरोबर वरिष्ठ मंडळी आहेत तिन्ही पक्षातील, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी पक्ष आणि आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, या सगळ्यांना मदतीला घेऊन आपण एक विकासाचा मॅप तयार करत आहोत आणि तो मॅप प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपण सदोदित प्रयत्न करणार आहोत. महाविकास आघाडीच्या वतीनं पंचसूत्री, याच्यामध्ये 3 लाखाची कर्जमाफी, महिलांसाठी मोफत प्रवास, बेरोजगार युवकांसाठी 4000 बेरोजगार भत्ता, महालक्ष्मी योजनेअंतर्गत 3000 रुपये महिलांसाठी भत्ता, मराठा आरक्षणाचा प्रश्न कोर्टामध्ये टिकणारं आरक्षण आम्ही मराठ्यांना देण्याचा प्रयत्न करणार आहोत. या सर्व गोष्टीचा मुरुमवासियांनी विचार करावा आणि आम्ही या भागाचा विकास झाला असं आमच्या समोरच्या प्रतिनिधीकडून ऐकतो आणि खूप मोठा निधी दिल्याचं ऐकतोय, परंतु त्या निधीचा काय आणि कसा उपयोग झाला आपण सगळे जाणता आहात. आम्ही इथून पुढं या राज्यामध्ये महाविकास आघाडीची सरकार येण्याची आम्हाला खात्री आहे, कारण जो लोक मतदाराचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे त्यामध्ये या भागाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी येथील सर्व सुजाण मतदार आम्हाला नक्की देतील आणि आम्ही त्यांच्या वचनामध्ये राहू.
आम्ही त्यांच्या सर्व अडीअडचणींना नेहमीप्रमाणे सामोरे जाऊ. सर, विरोधक जे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांचं म्हणणं आहे की मी 15 वर्ष झालं आमदार आहे, आणि म्हणजे याचा अर्थ त्यांचं सांगण्याचं होतं की मी ग्रॅज्युएट आहे. समोरील उमेदवार म्हणजेच महाविकास आघाडीचे जे तुम्ही आपण उमेदवार आहात तर ते नवके आहेत, त्यांना राजकारणातला किंवा कुठलीही निवडणूक लढवल्याचा कसलाही अनुभव नाही, या अर्थ ते पहिलीला आहेत आणि मी ग्रॅज्युएट झालेला माणूस, अनुभव चांगला आहे, त्यामुळे तुम्ही विचार करा असं त्यांचं म्हणणं आहे. शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपण तुलना करू शकत नाही कारण मी एम ए इंग्लिश बी एड आहे. शैक्षणिक बाबतीत आणि राजकारणाचं ग्रॅज्युएट त्यांच्या सर्वच राजकीय पदाधिकारी सर्वच राजकीय पक्ष यांच्याशी माझे अतिशय चांगले संबंध आहेत. राजकारण करताना 15 वर्षापूर्वी त्यांना काय अनुभव होता हे त्यांनी सांगावं. मी 27 वर्ष समाजकारण केलेलं आहे, रोटरीच्या माध्यमातून गावं दत्तक घेऊन विकास काम केलेलं आहे, अनेक सामाजिक संघटनामधून फाउंडेशनमधून युवकांचं संघटन केलेलं आहे, विशेषतः बसवरत्न सामाजिक फाउंडेशन असेल, ज्ञान प्रबोधन मंच असेल, आमच्या शिक्षक संघटना असतील, यातून एक संघटनाचा चांगला अनुभव मला आहे. हा अनुभव ते पहिल्यांदा ज्यावेळेस निवडणूक लढवत होते त्यांना नव्हता, आणि मला 27 वर्षाची कामाची शिदोरी आहे आणि त्याच्या बळावर नक्कीच मी या ठिकाणी यशस्वी होण्याची मला खात्री आहे. लोक माझ्यावर खूप विश्वास ठेवत आहेत, एक आश्वासक चेहरा म्हणून पाहत आहेत. नक्की आपल्याला विजयाची खात्री आहे.